आले तर तोंड दाखव ना तू, पण काही हरामखोर ते जातच नाही असे नालायकाला म्हणजे वाटते ना, ते प्रहारचा असू दे का शिवसेनेचा कोणी झोडपाला पाहिजे, ठोकाला पाहिजे त्याच्या घरी जाऊन. लोकांना काही तुमच्या घरी येऊन उभं राहा असं म्हटलं नाही, आणि मग तुम्ही स्वतःहून उभे राहिले तर तुम्हाला ती प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ती शूट बुटामध्ये आणि होल्डिंग लावल्यानं त्या गरजा पूर्ण नाही होत, त्या प्रत्यक्ष काम करूनच त्या पूर्ण होतात. आणि त्याचा अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था 75व्या वर्षी पूर्ण होत नसेल तर आमच्यासारख्या करंट आमदाराची गरज काय देशाला, काय गरज आहे? आणि म्हणून आमच्या बाथरूम जेवढ्या मोठ्या आहे तेवढे त्याचं घरही नशिबात येत नसेल, तर सामूहिक आत्महत्या आता आमदार खासदारानं करायला काही हरकत नाही. ॲडमिशन थांबून जातं, पैसे नाही आहे म्हणून आईचं ऑपरेशन थांबून जातं, अशा वेळेस नगरपालिका ही ठामपणे त्याच्या बाजूनं उभं राहणं गरजेचं आहे. आणि तो कार्यक्रम सगळ्या नगरसेवकांनी नगराध्यक्षानं मला वाटतं की त्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महावार्ता न्यूजशी साधला संवाद. काय म्हणाले चाकूर नगरपंचायत विषयी पहा. आपल्या ताब्यामध्ये चाकूर नगरपंचायत आहे, आपण चाकूर नगरपंचायत आतापर्यंत किती निधी दिलेला आहे? मला वाटतं किती कोटी झाला असं रे, 5 कोटी झालं, 5 कोटी. आपण मला वाटतं किती दिवस झाले, 1 वर्ष झाले आता आपल्या, 1 वर्षात 5 कोटी आपण दिले. मागच्या 5 वर्षात किती आले ते पहा आणि 1 वर्षात किती आणले ते बघा. अजून तर बरंच वेळ बाकी आहे. चाकूरला आम्ही चमकव व्यवस्थित आणि निवड चमकणारच नाही तर ते एक वेगळ्या विचारानंसुद्धा समोर येईल. सगळी नगरसेवक मंडळी नगराध्यक्षसहित खूप चांगलं काम चालू आहे आणि त्याला अधिक जन म्हणजे लोकाभिमुख कसं करता येईल ते पण आपण प्रयत्न करू. काय नेमकं काय संकल्प आहे किंवा काय मनामध्ये काय ब्लू आता काय घरकुलाची योजना आहे. मी आज आता आचारसंहितेमुळे मीटिंग नाही घेऊ शकत, पण या 15 दिवसात लगेच चाकूर नगरपालिकेच्या पहिले आम्ही नगरसेवकांची बैठक घेऊ आणि लगेच मग कार्यालयात बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांसोबत आपल्याला हे करता येईल. काही नवीन रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल किंवा चाकूर नगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल यावरही आपण आता नगर उत्थानमध्ये अमृत योजनेमध्ये सुद्धा नळ योजना आहे ती कशी समोर आणता येईल सगळ्या सर्वांगीण अंगानं आपण मदत करू. सध्या मंत्रिमंडळाचे विस्ताराचे चालू आहे, काय आपल्या मनात काय आहे? आता विस्ताराचं गेल्या 3 महिन्यापासून चालू आहे. प्रत्येक 15 दिवस झाले का विस्तार होणार अशी एक बातमी असतं. त्याच्यानं म्हटलं आपण असं त्याच्यावर डोळा लावून ठेवल्यासारखं असल्यापेक्षा होईल तेव्हा होईल पाहू. जो बी होंगा जब होंगा तब होंगा. अभी तो हम ठीक आहे ना, आता आम्ही ठीक आहो. आणि आमदार असताना मंत्री झालो पाहिजे, मंत्री झालं तर मुख्यमंत्री झालो पाहिजे, मग पंतप्रधान झालो पाहिजे, या अधिकच्या अपेक्षा न ठेवता काम कसं चांगलं करता येईल ते करत राहू बाबा. मंत्री पदापेक्षा आम्हाला मंत्रालय भेटलं ना दिव्यांग, आणि एवढं मोठं दिव्यांग मंत्रालय ते देशपातळीवर पहिल्यांदा या राज्यात सुरू झालं आणि त्याची जे काही आम्ही पारकष्ट घेतली, शिंदेसाहेबांनी जी काही भूमिका घेतली ती लाख मोलाची आहे. म्हणजे जे मंत्री होऊनही करता आलं नसतं ते आमदार म्हणून केलो आम्ही, तर ते फार महत्त्वाचं आहे. असं कोणी आहे का बा मस्त घरी आराम असला पाहिजे, 2 गाड्या असल्या पाहिजे, 4-5 लवकर चाकर, असं सगळ्यालाच वाटतं हो किती काय असलं तर. आता मलाही जीवच आहे ना, मी म्हणजे काय ब्रह्मचारी किंवा काय साधू थोडं आहे, मलाही वाटतं. पण आम्हाला दिव्यांग मंत्रालयाचं काम करताना आम्ही काही जलसंपदा PWD किंवा नगरविकास का जिथं लोक असं म्हणतात का भरपूर मलिदा भेटतं असे खाते नाही मागितले बच्चूकडून. आम्ही दिव्यांग मंत्रालय मागितलं, दिव्यांग मंत्री मागितलं, ते जर भेटलं तर जो शेवटचा आमचा दिव्यांग बांधव आहे ज्याच्यापर्यंत स्वातंत्र्यानंतर सत्ता पोचली नाही ते पोचवण्याचं प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून एक उत्कंठ आहे का आपण झालो तर कधी आपण सेवेत रुजू होऊ दिव्यांग बांधवाच्या, तर ते अपेक्षा आहे. म्हणून मला असं वाटतं का बा आपण लगेच मंत्रीपद घेतलं, त्याचं मंत्रालय झालं आणि त्याचं मंत्री झालो तर
त्या वंचित घटकाला आपण न्याय देता येईल. चाकूर नगरपंचायतीच्या नगरसेवकांना संबोधित करताना आमदार बच्चू कडू काय म्हणाले पहा. लोकांना काही तुमच्या घरी येऊन उभं राहा असं म्हटलं नाही, आणि मग तुम्ही स्वतःहून उभे राहिले तर तुम्हाला ती प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ती शूट बुटामध्ये आणि होल्डिंग लावल्यानं त्या गरजा पूर्ण नाही होत, त्या प्रत्यक्ष काम करूनच त्या पूर्ण होतात. आणि म्हणून आम्ही जरी महाराष्ट्रभर फिरत असलो तरी मी मतदारसंघात मात्र प्रामाणिकपणे जेवढे कॉल उचल, मी महाराष्ट्रातले कॉल उचलतो, सकाळी 9 वाजता सुरू करतो, रात्री 10 वाजता बंद करतो. पण माझं असं म्हणणं आहे का, कोणी असू द्या, मी आम्ही जे काही आहे, आम्ही काही पक्ष घेऊन आलो किंवा एखादा झेंडा किंवा धर्म किंवा बच्चू कडू जातीसाठी भांडला असता तर याच्यापेक्षा मोठा झाला असता, कारण जातीसाठी लोक कापुरासारखे पेटतात. स्वातंत्र्याच्या काळामध्ये 70-75 वी अमृत महोत्सव आपण चांगला करतो तर किमान हक्काचं मजबूत घर असलं पाहिजे ना. आणि मग ते अन्न वस्त्र निवारा बाबासाहेब आंबेडकरांना दिले घटनेचं, त्याचा अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था 75व्या वर्षी पूर्ण होत नसेल तर आमच्यासारख्या करंट आमदाराची गरज काय देशाला, काय गरज आहे. आणि म्हणून आमच्या बाथरूम जेवढ्या मोठ्या आहे तेवढे त्याचं घरही नशिबात येत नसेल तर सामूहिक आत्महत्या आता आमदार खासदारांना करायला काही हरकत नाही. काय सर, काय आव्हान करायला आपल्या नगरसेवकांना, आपल्या इथल्या नगराध्यक्षांना? मी सगळ्यांना बिलकुल, कसं आहे, 2-3 पद्धतीचं काम होतं. एक काम आहे गावातले सिमेंटचे रस्ते करणे, बिल्डिंगा बांधणे. सिमेंटचे रस्ते केले, बिल्डिंग बांधल्या, पण गरिबाचं दुखणं तसंच कायम राहिलं आणि त्याला 10 डाव जर त्या नगरपालिकेत यावं लागलं दाखल्यासाठी लहान लहान गोष्टीसाठी तर त्या सिमेंटच्या रस्त्यावर लोक थुंकतात, त्या इमारतीवरही थुंकतं. आखरी सेवा भावना महत्त्वाची आहे. इमारत किती चांगली आहे याच्यापेक्षा त्या इमारतीत बसणारे लोक किती चांगले आहेत हे फार महत्त्वाचे आहे. इमारत मोठी बांधून शोभत नाही तर त्या फाटक्या, ते म्हणतं ना, या झोपडीत माझ्या, तुका तुकडोजी महाराजाचं गीत आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही दुःख पाहणाऱ्याच्या भावना असल्या पाहिजे, सेवेची भावना असली पाहिजे. आम्ही नाही महिन्यातून 2 दिवस जरी वार्डात दिले आणि फिरलो वार्डात घरोघरी जाऊन, काय बाबा, मग आरोग्याची गोष्ट आहे. वर्षातून एकदा नगरपालिकेनं आरोग्य कॅम्प घेतला पाहिजे, वर्षातून एकदा काही दाखले देण्याचा कॅम्प घेतला पाहिजे, त्यांच्या शैक्षणिक सुविधा काय देता येईल, चांगले हुशार पोरं असेल तर त्याचा सत्कार गितकार घेऊन, त्याला निवळ सत्कार घेऊन चालणार नाही, त्याला आर्थिक पाठबळ काय करता येतं का, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. कारण व्यक्तिगत जीवनामध्ये लोक समस्यामध्ये खूप अडचणीत असतात. साधे 10,000 भेटले नाही म्हणून त्याचं ॲडमिशन थांबून जातं, पैसे नाही आहे म्हणून आईचं ऑपरेशन थांबून जातं. अशा वेळेस नगरपालिका ही ठामपणे त्याच्या बाजूनं उभं राहणं गरजेचं आहे. आणि तो कार्यक्रम सगळ्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षानं मला वाटतं की त्याला पूर्ण केला पाहिजे. त्यासाठी आपण धावपळ केलं पाहिजे, मग ठरवलं पाहिजे महिन्यातून एकदा आम्ही सगळ्या वार्डात. 1 दिवस लागतं फिरायला आरामशीर. 1 वार्ड फिरायला किती वेळ लागतं? 4 तास मोजून चार घे घेऊन त्याला बरं वाटतं ना. मी ज्याला मत मारलं त्यालाही बरं वाटतं, ज्यानं मारलं, ज्यानं नाही मारलं त्याच्याही पोटात गोळा येतं, तोही म्हणतं का नाही आपलं चुकलं, याच गड्याला मत मारायला पाहिजे होतं. एक लहानशी अपेक्षा आहे लोकांना. सगळ्यांना काय नोकरी पाहिजे काय, सगळ्यांना घर बांधून पाहिजे का, नाही पाहिजे. लोकांना काय पाहिजे, अडचणीत असाल तर हाय बाबा मी तुझ्यासोबत, तुमकं नको देऊ, पण हाय हे म्हणाले तर तोंड दाखव ना तू. पण काही हरामखोर ते जातच नाही असे नालायकाला म्हणजे वाटते ना, ते प्रहारचा असू दे का शिवसेनेचा असू दे, झोडपायला पाहिजे, ठोकायला पाहिजे त्याच्या घरी जाऊन. म्हणून मी असं करतो, मी 1-2 वर्षातून प्रत्येक गावात ऑफिस घेऊन जातो, जागेवर काम करतो, जितकं होते तेवढा प्रयत्न करतो. आता अपेक्षा मोठ्या आहे लोकांना, तक्रारी खूप आहे. गरीब माणसाची एकच समस्या असते का हो, त्याचं दवाखान्यात झालं का शिक्षणाचं येते, शिक्षणात झालं तर घराचं येते, घराचं आलं तर राशन कार्डाचं येते, राशन कार्डाचं झालं तर लग्नाचं येतं, चालूच असतं ते चालं. आणि मग ह्या सगळ्या याला त्याला तो काय आपल्याकडे नजर ठेवून असतं, अरे बाबा नगरसेवक तरी येईन, आमदार तरी येईन, बच्चू गहू तू मागे बळ हम तुम्हारे साथ आहे, तो कायच्यासाठी आगे बळ म्हणतोय? बिल्डिंग बांधासाठी, मलिदा खासाठी? लागलं सिमेंटचं काम वार्डात दे कमिशन आम्हाला, आम्हाला कमिशन दिलं नाही म्हणजे अविश्वास आणायचा? हा जो फंडा आहे ना हा थांबवला पाहिजे. खा ना पैसे, पण लिमिट पाहिजे ना, काहीतरी मर्यादा पाहिजे ना. याचा अर्थ खाल्या मी काही हे देत नाही, पण काही लोक त्याच्याशिवाय समजतच नाही. जिथं झालं तिथं तोंड घालायची हे पद्धत बंद झाली पाहिजे.
भाऊ आपला अपघात झाला होता, काय वाटतं घातपात होता का अपघात? घातपात होऊ शकत नाही, जर कोणा घातपात केला तर मी आतापर्यंत ठेवला असता का, उडून टाकला असता. निश्चितच हे होते, निश्चितच हे होते आपल्यासोबत माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट शब्दामध्ये अतिशय मार्मिक असं या ठिकाणी आपल्यासाठी संवाद साधलेला आहे, महाभारताशी संवाद साधलेला आहे. निश्चित महाभारताचं पण अशीच वार्ता सामान्य माणसापर्यंत लोकशाही आणि महाभारतांचं धन्यवाद. आपण चांगले प्रश्न विचारले, अभ्यासपूर्ण विचारले, त्याबद्दल आपले पण धन्यवाद.